नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एकताराम प्रवेश ठाकूर तुमचा द लीडर्स आयएएस अकॅडमीमध्ये स्वागत करत आहे. आपण इथे एम पी एस सी रिलेटेड काही घेत आहोत व्हिडिओज आणि याच्यातला आज आहे आपला काउंटिंग ऑफ फिगर. म्हणजे आज आपण घेणार आहोत स्क्वेअर आणि स्क्वेअर कसं काउंट करायचं ते आपण यातले छोटे छोटे ट्रिक्स बघणार आहोत. चौकोन कसे मोजणे, आता हे आहे चौकोनाची डायग्राम. आता हे तर आपल्याला माहीत आहे की हा एक चौकोन आहे, म्हणजे याला काही सांगायची गरज नाही, हे एक चौकोन आहे. फाईन नाव, आता यात आपण किती चौकोन सांगू शकतो की याच्यात किती चौकोन आहेत, तर याची पण एक ट्रिक आहे, सिंपल आहे. जेव्हा कॉमन रो आणि कॉलम, हे रो असतो आणि हा एक कॉलम असतो. ओके, सो रो हे दोन आहेत, मग इथे तुम्ही दोन लिहू शकता आणि कॉलम असे हे दोन आहेत, मग इंटू दोन असं लिहू शकता, राईट. प्लस नाव आता इथे प्लस करायचं, अँड हे रो झालं आणि हा कॉलम झाला, राहिला हा एक, मग त्याला परत वन इंटू वन असं पण लिहू शकतो आपण. मग याची बेरीज काय येणार, पाच, बिकॉज टू इंटू टू प्लस वन इंटू वन इज इक्वल टू फाय. हे दोन कसे आले, हे कॉलमचे दोन आणि हे रोचे दोन. ओके, नाव हा वन इंटू वन, हा वाला एक जो आहे तो, याला आपण प्लस केलं आणि व्हॅल्यू ही पाच आली, राईट. नाव आपण या डायग्राममध्ये किती चौकोन आहे ते बघणार आहोत. तर पहिले एक दोन तीन हे तीन कॉलम आहेत, तर आपण इथे लिहू शकतो थ्री इन टू, बिकॉज रो आणि कॉलमचा आपण गुणाकार करतो म्हणून इथे गुणाकारची व्हॅल्यू. नाव वन इन टू थ्री, हे रो झाली, ही कॉलम झाली, प्लस ही वाली आपण लाईन घेतली आणि ही वाली लाईन घेतली म्हणून ते कॅन्सल झालं. आता राहिलं हे एवढं, आता यातलं हे दोन आणि हे दोन, म्हणजे टू इन टू टू अगेन. ओके, नाव इथे वन राहिलं, सो नाव प्लस वन, प्लस वन पण करू शकता किंवा वन इन टू वन पण करू शकता. ओके, बिकॉज एकच राहिला आहे, तर इथं वन इन टू वन करा किंवा वन ॲज इट इज ठेवा, इज नॉट डझंट इम्पॉर्टंट. ओके, मग आता याची व्हॅल्यू किती येईल, थ्री इंटू थ्री नाईन, प्लस टू इंटू टू फोर, प्लस वन इंटू वन ची बेरीज चौदा आहे. आता समजा तुम्हाला इथे असं रो आणि कॉलम करायला प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे थ्री इंटू थ्री केलं नंतर इथं कसं येणार टू इंटू टू, नंतर इथं कसं येणार वन इंटू वन, तर सिम्पल याची एक पण ट्रिक आहे. जर आपण थ्री इंटू थ्री ही व्हॅल्यू पहिले काढली रो आणि कॉलमची, मग हे सगळं काढायची गरज नाही आहे, सिम्पल ॲज इट इज तुम्ही प्लस करून याच्यातले एक एक व्हॅल्यू कमी करत जा. म्हणजे थ्री इंटू थ्री आहे, मग इथं टू इंटू टू, बिकॉज थ्री थ्री आहे, मग इथं टू टू येणार, एक एक व्हॅल्यू कमी झाली आहे म्हणून, देन प्लस अगेन याच्यातलं एक एक कमी होईल, याच्यातला नाही होणार याच्यातला होईल, मग इथं दोन दोन आहेत, मग इथं वन इंटू वन. आता इथं हे आहे की वन आला मग तेव्हा स्टॉप करायचं, त्याच्या अगो त्याच्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. सो अगेन हीच व्हॅल्यू इथे असं आपण काढू शकतो. याचे हे दोन टाईप्स आहेत, तुम्ही सिंपल जे वाटेल ते तुम्ही करू शकता. आपण असं पण काढू शकतो किंवा हे पण काढू शकतो, या पद्धतीनेही काढू शकतो. ओके, आता ही डायग्राम आहे, इथे आहे एक दोन तीन चार, हे चार कॉलम आहेत, फोर कॉलम इन टू, इथे रो आहेत एक दोन तीन चार, चार रो. ओके, प्लस हे कट झालं, नाव राहिले तीन, इथे एक दोन तीन, थ्री कॉलम इन टू थ्री रो. ओके, आता हे दोन प्लस टू टू, सो टू इन टू टू, आता हे एक राहिला आहे, सो प्लस वन इन टू वन. ओके, सो फोर इंटू फोर सिक्स, प्लस थ्री इंटू थ्री नाईन, प्लस टू इंटू टू फोर, प्लस वन. आता यांची बेरीज येणार सोळा, नऊ चार एक तीस, म्हणजे या डायग्राममध्ये एकूण तीस असे चौकोन आहेत जे ह्याच्यात आपल्याला शोधायला सांगितलं. आता हे कसं डायग्राम झाले, जे रो आणि कॉलम हे समान समान संख्यांची होती तेव्हा, आता इथे कसं होतं टू रो टू कॉलम हे मॅट्रिक्स टाईप झाले, बिकॉज कॉलम पण सेम आहेत रो पण सेम आहेत, म्हणजे आपल्याला हे करताना सोपं पडलं.
4 याच व्हॅल्यूने याला गुणाकार करायचा, सेम सेम तसंच. जर आता वेगळं पद्धतीने आलं म्हणजे रोची व्हॅल्यू वेगळी, कॉलमची व्हॅल्यू वेगळी, जर वेगळंच त्यात दुसरं ॲड असेल तर तेव्हा कसं करणार हे आपण आता बघणार आहोत. ओके, आता असल्या पद्धतीचे पण काही डायग्राम असतात. बिकॉज आता याच्या या डायग्राम मध्ये कॉलम आणि रो सेम नाही आहेत. ओके, तर येथं आपण मॅट्रिक्स कसं यूज करणार आणि हे डायग्राम कसं फाइंड आउट करणार की याच्यात किती चौकोन आहेत, तर लेट सी. आपण सेम असंच जसं मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या डायग्राममध्ये केलं, 2 बिकॉज हे 2 आहेत इंटू हे 1 ॲज इट इज. ओके, सिंपल आहे हे एवढं. आणि प्लस प्लस तर होणारच नाही बिकॉज हे 2 कॉलम आहे आणि हाच 1 रो आहे. म्हणजे आपण रो कॉलम असे घेतो आणि रो असे घेतो, राईट? तर हे कॉलममध्ये आपण हे 2 घेतले, आता रो तर राहिलाच नाही बिकॉज हाच 1 रो राहिला. म्हणजे आपण 2 × 1 म्हणजे इथे दुसरा ॲडच होणार नाही, म्हणजे इथे व्हॅल्यू होणार 2. म्हणजे याच्यात फक्त 2 असे चौकोन आहेत. ओके, सिंपल आहे. आता या डायग्राममध्ये सेम तसंच 1, 2, 3, 4 हे 4 कॉलम झाले. 4 आपण ॲज इट इज लिहिणार, प्लस रो 1, 2 इंटू 2. ओके, मग आपण इथं असं यालाही कट करू शकतो. आता इथे राहिले 3 प्लस अगेन, तर इथे 3 कॉलम झाले, 3 इंटू. आता इथे हा 1 राहिला बिकॉज आपण असं पण घेऊ शकतो ना की 4 × 2 जर मॅट्रिक्स आहे तर याच्यातली एक एक व्हॅल्यू आपण कमी करून घेऊ शकतो. म्हणजे 3 × इथे 1 आहे तर इथे 1, इथे 2 आहे तर इथे आपण 1 घेऊ शकतो. आणि इथे व्हॅल्यू 1 आली आहे म्हणजे हे इथंच स्टॉप होईल. ओके, सो 3 × 1 आता यांची बेरीज 4 × 2 = 8 प्लस 3. या डायग्राममध्ये एकूण 11 असे चौकोन आहेत. ओके, सेम तसंच होतं मॅट्रिक्स. आपण सेम सेम होता तेव्हा सेम सेम तर केलं, आता सेम नाही आहेत तरीही आपण इथं व्हॅल्यू काढू शकतो मॅट्रिक्स आणि रोच्या सहाय्याने. ओके, सो इथेही स्टार्ट करू. तसंच 1, 2, 3, 4, 5 हे 5 कॉलम झाले इंटू हे रो 1, 2, 3, 4 हे 4 रो झाले. नाव अगेन कट दिस वन प्लस. आता याच्यातली आपण एक एक व्हॅल्यू कमी करून पण लिहू शकतो किंवा आपण इथल्या सहाय्याने पण लिहू शकतो. तर इथे 4 आहे, इथे 3 आहे, तर 4 × 3 प्लस अगेन 3, 2 सो 3 × 2 प्लस हा राहिला 2 सो 2 × 1. ओके, परत यांची बेरीज करा, 5 × 20 प्लस 12 प्लस 6 प्लस 2. ओके,
इथे याची व्हॅल्यू 39 आहे. बिकॉज सगळ्या याच्यात आपण व्हॅल्यू पुटअप केली, व्हॅल्यू काढली, इथं मॅट्रिक्स आपण काढले आणि मॅट्रिक्सवरून आपण इथली व्हॅल्यू काढली, म्हणजे या डायग्राममध्ये एकूण 39 असे स्क्वेअर्स आहेत. ओके, आता आपण हे तर झालं, आता विदाउट मॅट्रिक्स म्हणजे सेम नसणारे मॅट्रिक्स आपण कसे, म्हणजे इथे कोणतेही मॅट्रिक्स दिलं तरी आपण अशी व्हॅल्यू काढू शकतो, फक्त रो आणि कॉलम नीट तुम्हाला काउंट करता यायला पाहिजे. पहिलं आपण हे घेतलं किंवा हे घेतलं तरी चालेल, बिकॉज पहिले जर आपण हे घेतले कॉलम्स घेतले तर नेहमी सगळ्यामध्ये कॉलम्सच पहिले यायला हवेत अँड रो नंतर यायला हवेत. ओके, तर आपण आता हे झालं सेकंड. आता आपण वेगळं बघूया की वेगळं डायग्राम असेल तर आपण तिथं कसं डायग्राममधून आपण व्हॅल्यू पुटो आणि काढू शकतो, स्क्वेअर कसे काढू शकतो. आता याच्यावरून आपण बघतोय की किती स्क्वेअर आपल्याला काढता येत आहेत. आता हे असले डायग्राम आहेत म्हणून भियण्यासारखं पण काहीच नाही आहे, सिम्पल आहे. आपण जसं मागच्या वेळी केलो की कॉलम आहेत आणि रो आहेत, आपण ॲज इट इज तसं लिहू शकतो टू, बिकॉज वन टू आहेत म्हणून इन टू यांचे दोघांचे गुणाकार होते रो आणि कॉलम म्हणे, म्हणून आपण इथं गुणाकारची साईन देतो इन टू टू, अगेन प्लस वन इन टू वन. ओके, आता हे झालं बाहेरवाल्या चौकोनाचं. आपण बाहेरवाल्याची मॅट्रिक्स काढली म्हणून टू इंटू टू आणि प्लस वन इंटू वन याची झाली. आता आतमध्ये पण आपल्याला सेम तसलीच डायग्राम दिसते, म्हणजे इथं पण टू इंटू टू वन इंटू वन असला हा आपण काढू शकतो, हा पण मॅट्रिक्सच झाला. म्हणून अगेन इथे आपण याचं सेकंडवाल्याचं पण लिहू शकतो टू इंटू टू
प्लस वन इंटू वन, किंवा आपण इथं पण लिहू शकतो याचं टू इंटू टू प्लस वन इंटू वन, समजायला सोपं पडेल. ओके, तर याची व्हॅल्यू किती आली? पाच. ओके, आणि याची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू ही पाच आली आहे. टू इंटू टू प्लस वन इंटू वन इज इक्वल टू फाय. आता हे दोन पाच पाच झालेत, आता एकूण मिळून या दोघांची किती झाली? फाय प्लस फाय इज इक्वल टू टेन. म्हणजे या डायग्राममध्ये एकूण चौकोन हे दहा आहेत. आपण पहिले इथे बाहेरचा चौकोन काढला आणि आत नंतर आपण आतमधल्या चौकोनांची मॅट्रिक्स काढली, म्हणजे आणि नंतर त्यांची बेरीज करून व्हॅल्यू आपण काढली. ओके, आता सेम आपण इथं पण करू शकतो या डायग्राममध्ये. या डायग्राममध्ये कसं करणार आपण? आपण डायरेक्ट फक्त असं असं पण करू शकतो, हे चौकोन, बिकॉज हे या डायग्रामसारखं आहे, मग ते सिम्पल पडेल. बट नाही, आपल्या इथे एक दोन तीन चार हे पूर्ण कॉलम एक दिसतोय आणि इथेही आपल्याला सेम तसंच दिसतोय, मग आपण इथं असं करू शकतो ना, फोर इंटू फोर, बिकॉज इथे फोर कॉलम आहेत अँड देन फोर अगेन रो आहेत. सो प्लस सेम थ्री इंटू थ्री प्लस टू इंटू टू प्लस वन इंटू वन आपण मॅट्रिक्सने काढले हे. ओके, सो आत्ता राहिलं हे आतमधले हे चौकोन. आता यांचं काय करायचं? यांचं पण सेम तसंच, टू इंटू टू याची व्हॅल्यू काढायची अँड देन टू इंटू टू प्लस वन प्लस वन अगेन प्लस टू इंटू टू प्लस वन अगेन प्लस टू इंटू टू प्लस वन टू इंटू टू प्लस वन. आता यांची बेरीज किती येईल? आता आपण सगळ्यांची बेरीज करून टाकली म्हणजे यांची व्हॅल्यूज ही 50 येणार. चार चौक सोळा प्लस नऊ प्लस चार प्लस एक प्लस यांची बेरीज दोन म्हणजे यांची पाच पाच येणार. पाच पाच दहा पंधरा पंचोक वीस, म्हणजे इथे तीस प्लस वीस इज इक्वल टू 50. ओके, यांची पूर्ण यांची बेरीज येते 30 अँड खालच्याची पूर्ण बेरीज येते ती 20. सो 30 प्लस 20 इज इक्वल टू 50. या डायग्राममध्ये एकूण असे 50 चौकोन आहेत. ओके, समजलं असेल तुम्हाला, बिकॉज हेच आपण असेच व्हॅल्यू पुटअप केली आहे. आणि तुम्ही जर इथं टू इंटू टू प्लस वन यापेक्षा आपण डायरेक्ट इथे पाच पाच लिहिलं असतं, फाय प्लस फाय प्लस फाय, तेही परवडलं असतं, तेही तुम्हाला समजायला सोपं होईल. पण आपल्याला सिम्पली ॲज फॉर्म्युलानुसार जायचं असेल तर टू इंटू टू प्लस वन हेच बेसिक आहे, समजायला आणि गुणाकार व्हॅल्यू काढायलाही सिम्पल पडेल. ओके, नाव आता या डायग्राममध्ये कसं करणार? या डायग्राममध्ये पण तसंच आहे. वन टू डायग्राम, आता या डायग्राममध्ये आपण व्हॅल्यू कसं काढणार? सिम्पल आहे, आपल्याला जेवढी दिसते मॅट्रिक्स त्याची तर सिम्पली आपण व्हॅल्यू काढू शकतो, बिकॉज आपल्याला इथलं दिसतोय, इथं मॅट्रिक्स तयार होत आहे, मग मॅट्रिक्सने आपण इथे व्हॅल्यू काढू शकतो. इथे दोन आहे, मग टू इंटू टू प्लस अगेन वन इंटू वन, आणि याची आतमधली पण आपल्याला भेटती आहे, म्हणजे टू इंटू टू प्लस वन प्लस वन इंटू वन, म्हणजे याचं झालं, म्हणजे ही व्हॅल्यू कुठं काढली आपण? फाय फाय. आणि हे आपल्याला जे बाहेरून दिसतंय ते एक डायग्राम, हे पण हे आपल्याला चौकोन दिसतोय, राईट?
हे आपल्याला एक चौकोन दिसतोय आणि हा एक चौकोन दिसतो, म्हणजे याच्यात प्लस वन म्हणजे दोन आहेत ना प्लस टू, तर आपल्या इथे 12 हे एवढे चौकोन दिसत आहेत। म्हणजे याची आपण मॅट्रिक्सनुसार काढली तर व्हॅल्यू आपल्याला 5 भेटली। परत अगर या दोघांची बेरीज केली सो अगेन हे आपल्याला जे दोन बाहेर दिसले त्याची पण बेरीज केली आणि आपल्याला व्हॅल्यू भेटली। ओके, तर हे आपण बघितलं की आपण चौकोनाची व्हॅल्यू जर अशी डायग्राम्स आली तर कसं आपण ते सॉल्व्ह करू शकतो। ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल की कसं आपण चौकोन काढू शकतो। आणि अशावर आता कसंही जर तुम्हाला डायग्राम दिलेत ना तर तुम्ही फक्त हेच आणि फक्त हेच याला फॉर्म्युला आहे, दुसरं काहीच नाही। जर तुमचं असेल तर तुम्ही ते करू शकता, बट याने तुम्हाला क्विक आन्सर भेटू शकतो। तर आय थिंक हे तुम्हाला असं एक्झामच्या टायमिंगला फक्त 30 मिनिट्समध्ये हे आपल्याला व्हॅल्यू निघतात। सो आय होप तुम्हाला हे आवडेल। थँक्यू।